हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबई राज्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा आणि आत्ता मी ज्यांच्या घरी आली आहे खरं तर घर म्हणू की नको असं झालं आहे कारण एंट्री केल्या गेल्या के मला मी अक्कलकोटला आली आहे का असं साधारण वाटलं अभिज्ञ आणि मेहूलच्या घरी आपण आलो आहे आणि त्यांनी अक्कलकोटचा देखावा केला आहे यंदा त्यांच्या बाप्पासाठी खूप स्वागत तुमच्या दोघांचं राज्री मराठीमध्ये सगळ्यात पहिले खूप सुंदर केलं हे जे काय केलं ते इतकी छान वाईव्यही मी एंट्री केली म्हटलं की अरे हे केवढं छान आहे मी दोन मिनटं रमले होते बाहेर डेकोरेशन बघण्यामध्ये सो so, सगळ्यात पहिला प्रश्न कसे आहे <laughs> खूप मस्त आणि आता हे ऐकून तर आम्ही खूपच मस्त आहोत कारण आम्हाला हेच असतं की इकडे आल्यावर प्रसन्न वाटलं पाहिजे खूप मस्त आहे मी मजेत आहे आणि हे करतानाही खूप मजा आली आणि असं वाटतं की हे कधी संपूच नाही आणि हे म्हणजे आता खरं तर दीड दिवसाचाच असतो बाप्पा आमच्या घरी आणि उद्या बाप्पा जाणार हे म्हणजे जरा कठीणच जीवावर येतं सगळं हे काढताना तर येतच प्लस असं वाटतं की थोडे आणखी दिवस असायला पाहिजे कारण ह्याची तयारी महिन्यानुन महिने चालत असते इकडे दहा दिवसापासून तयारी चालू आहे तर छान आहे एकंदर सगळे लोक येतात भेटतात मजा येते दरवर्षी तुम्ही काहीतरी वेगळं करत असता मी पहिल्या वर्षी आले तेव्हा इथे विठ्ठलाचं रूप होतं गेल्या वर्षी शंकर होतं यावर्षी स्वामींचं हे रूप आहे सुरुवात नेमकी कुठून होते मूर्तीपासून सुरुवात होते का देखाव्यापासून सुरुवात काय नेमकं असतं मला असं वाटतं मूर्तीपासूनच होते सुरुवात है ना कारण आमच्या डोक्यात म्हणजे आता गेल्या वर्षी जेव्हा मी शंकरूपी विचार केला होता तेव्हाच आमचं ठरलं होतं की स्वामींशी निगडीत आपण काहीतरी करूया तर अफकोर्स म्हणजे त्याची सुरुवात मूर्तीपासनं होते पण ॲक्च्युली स्वामीं स्वामींची मूर्ती हे आप ह्याचा आपण विचार करू शकतो पण त्याचं डेकोरेशन किंवा त्याचा देखावा कसा कराल हे थोडंसं म्हणजे मला तरी कळत नव्हतं पण हे सगळं त्यांनी मेहुलने अक्कलकोटचं मंदिर आपला मठ कसा आहे मग त्याचं ते कमानती तशी होती तर हे खूप महिन्यांपासून माझ्या डोक्यात होतं आणि मला जाऊन अक्कलकोटचं मंदिर बघून ते कसं आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे हे सगळं मला बघून करायचं होतं पण ते काय मला जाता आलं नाही मी दोनदा प्लॅन केला पण ते काय मी पोचू शकलो नाही तिकडे सो मग मी त्याचे व्हिडिओज बघितले युट्यूबवरती आणि काही लोक गेले होते त्यांच्याकडनं फोटोज मागवले असे आई गेली होती अक्कलकोटला तर ती तिकडनं अख्खा व्हिडिओ करून पाठवायला सांगितलं मला बेसिक स्ट्रक्चर कसं आहे काय आहे ते सगळं मला एकदा मिळालं त्याच्यानंतर मी बसून थोडंसं माझा काही मित्र स्वप्न त्याच्याशी बसून मी सगळं डिसाईड केलं काय कसं करायचं ते मग त्याची हेल्प हे सगळं करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो मला वाटतं त्यानिमित्ताने आता स्वामी आपल्याला बोलवतीलच अक्कलकोटला जायचंय का दोघांनाही अक्कलकोटला भयंकर इच्छा आहे आम्ही दोनदा जसं हा म्हणाला तसं दोनदा प्लॅन केला एकदा ह्याच्या काही कारणांमुळे नाही ना जाता आलं सेकंड टाईम माझं शूट होतं त्याच्यामुळे नाही जाता आलं पण आता स्वामीरूपी गणपती आपल्या आमच्या घरी आलेला आहे आता स्वामीसुद्धा आम्हाला बघायला मिळू दे तेवढीच इच्छा आहे अक्कलकोटला साधारण <laughs> किती वेळ लागला हे सगळं करायला कारण ही वाईब क्रिएट करणं म्हणा देखावा आपण म्हणतो आहे पण शेवटी ती पॉझिटिव्ह वाईब आहे ती क्रिएट करणं इट्स नॉट एट ऑल इझी किती वेळ लागला आणि किती मेहनत होती आम्हाला मेहनत तर खूप आहे कारण मी खरं सांगू ना तर मला आत्ता माझ्या डोक्यात पुढच्या वर्षीच्या थीमचं सगळं चालू आहे कारण मी असा जर बेंचमार्क सेट करत गेलो दरवर्षी तर मी स्वतःलाच चॅलेंज करत चाललो आहे त्यामुळे पुढल्या वर्षी काय करायचं याहून बेटर काय करायचं आणि पुढल्या वर्षीची थीमची वाईब कशी आणखीन छान करता येईल हे माझ्या डोक्यात सध्या आत्ता करंटली चालू आहे आणि मला असं वाटतं हा ना सगळा सेवाभाव ह्याच्यासाठी आहे कारण एकतर बाप्पाची आराधना तर, तर होतेच पण त्याचबरोबरीने जी शंभर लोकं घरी येतात ना त्यांना ह्या सगळ्या प्रसन्न रूपात नो दे टेक अवे पॉझिटिव्हिटी सो फक्त देखावा करण्यामागे की बाबा ही थीम आहे मग ह्याच्याशी निगडीत हे करूया ते करूया जस्ट टू मेक इट लुक ग्रँड नाही पण ते तो जो आपण जेव्हा दुसऱ्यांच्या जा घरी जातो आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण इकडे बसूनच राहावं तो फील पाहिजे कुठल्याही घरात आणि तो बाप्पा तर घेऊनच येतो पण मला असं वाटतं देखावा त्याला खूप जास्त हातभार लावतो हो सो म्हणजे आमच्या दोघांचाही जेव्हा आम्ही विचार करतो की एखादी गोष्ट करायची किंवा देखावा करायचा तर त्याच्या मागे थॉट कम्प्लिटली हा असतो की इट शुड नॉट लुक व्हेरी आर्टिफिशियल अँड व्हेरी की पापरे हे काय केलं इट शुड हा प्रसन्न वाटलं पाहिजे प्रसन्न वाटलं पाहिजे आत आल्यानंतर एंटर केल्यानंतर प्रसन्न वाटलं पाहिजे लोकांना मेन बाप्पाला आणि मग आम्हाला हे जे सगळं जे केलं एंट्रन्स आणि एक असं होतं की मठच दाखवायचं होतं मग अक्कल ते अक्कलकोट स्वामींचं किंवा माझ्या कल्पनेतलं काहीतरी मी बघितलं असेल आणि त्यातनं ते म्हणायला आवडेल तुला शंभर मार्क येतात यासाठी पण बाप्पाची मूर्ती सुद्धा इतकी सुंदर आहे आणि इतकं छान डिटेलिंग केलं आहे याच्यामध्ये तुम्ही जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं हिला काय पहिला काय विचारत मा माझ्या डोळ्यात मी ह्यानी दाखवली मला माझ्या डोळ्यात पाणी होतं कारण मला माहीत नाही स्वामींचं माझ्याशी काय नातं आहे मी त्या मी त्या विचारातच पडले नाही दर्शन अजून म्हणजे मी तेवढा विचारही करत नाही मी जस ॲक्सेप्ट केलं आहे काहीतरी आहे कारण आम्हाला म्हणजे मेहूलची तब्येत जेव्हा बरी नव्हती ना तेव्हा मी, ते मी तुला अक्षरशः सांगते प्रत्येक माणूस जो आम्हाला भेटायचा तो स्वामी भक्त होता hmm. ज्याने किंवा ज्याच्यामुळे मेहूल त्या सगळ्या फेजमधनं निघाला किंवा ट्रीटमेंट्स त्याच्या ज्या काही झाल्या मेन मेन माणसं हां तर आता हा कोइन्सिडेन्स नसू शकतो मला हे जी शंभर टक्के खात्री आहे त्यातून जेव्हा जेव्हा आम्हाला कोणाचे कॉल्स यायचे किंवा तुम्ही हे करून बघा ते करून बघा ते सगळे स्वामी भक्त so हे तु स्वामींच्या कृपेने तुमचं सगळं छान होईल सो हे सगळं ना हे मला मी अजिबात मान्य करणार नाही ही ऑल ऑफ दिस इज को इन्सिडेंट्स तोपर्यंत माझ्या डोक्यात मी खरं सांगू स्वामींचा विचारही नव्हता मी अचानक कुठून अशक्यही शक्य ऐकायला लागले आधी त्याच्यानंतर मेहूलच्या बाबतीत जे काही झालं ते त्याच्यानंतर हे सगळे ते, अनुभव यायला लागले आणि अचानक लॉकडाऊनमध्ये जेव्हा त्या त्याची सर्जरी झाली होती तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की स्वामींचा एक फोटो तुम्ही देवारात आणून ठेवा तो आम्ही आम्हाला स्वामींचा फोटो नाही आवडला कुठलाच आणि आम्ही एका ज्वेलर्सच्या दुकानात गेलो होतो तिकडे आम्हाला स्वामींची मूर्ती एवढी मनात भरली की ती आम्ही घेऊन आलो आणि मग मी विचारलं की ओके आता मी मूर्ती आणली तर ते म्हणाले असं नसतं तुम्हाला त्याची स्थापना करायला लागते आणि लॉकडाऊन होता त्याच्यामुळे कोणी गुरुजीहून कर करू शकत नव्हते हा माणूस टाके घेऊन दीड दोन तास त्यांनी अख्खं त्याची प्रतिष्ठापना केली ती मूर्तीची स्थापना केली आमच्या देवाऱ्यात हे कुठून झालं आता हा मी विचार केला तर असं वाटेल की नाही नाही हे कोन्सिडेन्स हो इतका बडा कोइन्सिडेंट नाही हो सका शक्यच नाही ही कुठली तरी शक्ती आहे ती आमच्या मागे आहे आणि मला असं वाटतं ना त्याचं एक थँक्यू म्हणण्याचं हे आमचं जेस्चर आहे की आज स्वामीरूपी गणपती आलेले आहेत कारण ह्यांचं महत्व हो आमच्या आयुष्यात भयंकर आहे होतं आणि राहील शंभर टक्के तुझ्या पहिली स्मृती काय होतं पहिलं रिॲक्शन हीच न्यायची घरी हो oh, हो हीच न्यायची घरी आणि खूपच म्हणजे त्यांनी अंकुश म्हणून मंगलमूर्ती आज ना ते जी काय कमाल म्हणजे त्याचं इज अन आर्टिस्ट म्हणजे त्याला तसंच बोलता येईल खूप म्हणजे प्रसन्न वाटलं आणि मुळात काय नाही या मूर्तीबद्दल कोणाला फारसं माहिती नव्हतं हिला हो आणि मला माहिती होतं आमच्या घरी माझ्या आईवडिलांना माहिती नव्हतं देखावा केल्यानंतर ते लोक गॅस कर करत होते ने की काय असेल काय असेल मी कोणालाच सांगत नाही म्हणजे अगदी माझ्या जवळच्या मित्रांनाही माहिती नसतं पण ते मला मदतीला सगळीकडे असतात की आपण हे करायचं ते पण त्यांना कळत नाही की नेमका याच्या डोक्यात चालू काय आणि हा का हे सगळं मागतोय पण खूपच म्हणजे सुबक आणि अशी प्रसन्न अशी ती मूर्ती आहे दरवेळी सगळे म्हणतात की बाप्पाकडे काही मागावं लागत नाही मनातलं तो ऐकतो आणि पूर्ण करतो आणि ह्याचा अनुभव प्रत्येकालाच येतो अशा अनेक गोष्टी असतात आणि मेहुल की आपण कृतज्ञ असतो त्याच्याबद्दल किंवा ते बोलून नाही दाखवत काय कोणती मुवमेंट आज सांगाल की फॉर एव्हर ग्रेटफुल असाल तुम्ही बाप्पात नाही आम्हाला तुला खरं सांगू का पदोपदी ह्याचे अनुभव येतात त्याच्यामुळे मी एक तुला सांगूच शकत नाही म्हणजे uh, मेहूलचा जर का मी एक स्पिरिच्युअल प्रवास बघितला तो अनबिलिवेबल आहे म्हणजे नॉट uh, की तो नास्तिक होता पण तो ज्या आराधनेने आज पूजा करतो किंवा हा बदल कोणीही सांगून किंवा कोणीही uh, की हे कर ते कर असा घडलेला नाही आहे सो हा अनुभव मला असं वाटतं प्रत्येकाचा प्रत्येकाला येतो आणि तो मी तुला एक असा मोठा हे नाही सांगू शकत असे छोटे छोटे भयंकर प्रसंग आहेत ज्याचे ज्याच्यामुळे आमची भक्ती एवढी घट्ट होत गेली बाप्पाच्या बाबतीत एकतर पहिले म्हणजे मला गणपती घरी बसवायचा होता त्यात माझं लग्न ह्याच्याशी झालं ह्याची लहानपणापासून इच्छा होती मग हा तेवढ्या इंटरेस्टने फक्त बाप्पाबद्दल नाही पण सगळं देखावा मग घरातली सगळ्या रिस्प छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या नेमाने करणं वेळ काढणं भक्तिभावाने करणं आता येतो आहे हा चला आपल्याला करायचं आहे नाही भक्तिभावाने करणं आणि हा बदल जो मी बघते ह्याच्यात ह्याच्या आईबाबांमध्ये माझ्यामध्ये सुद्धा फॉर दॅट मॅटर तो कुठलाही म्हणजे आव ओढून ताणून आणलेला ना नाही आहे mm. आणि तो एवढ्या ऑर्गॅनिकली होतो की मला कमाल वाटते त्याची की हे कुठेतरी काहीतरी अगदी पदोपदी मला त्याची जाणीव होत राहते प्रसंगांमधनं जाणीव होत राहते आणि दॅट ॲक्च्युली इन बॅड मोमेंट्स ऑल्सो इट गिव्ह सो मच ऑफ स्ट्रेंथ की ते डिस्क्राईबच करू शकत नाही मी कुठल्याच याच्यात मी कोणती मुवमेंट शेअर करते अशी मुवमेंट तर कुठली शेअर करता येणार नाही पण ओवरऑल म्हणजे मी तसा खूप पॉझिटिव्ह आहे ओवरऑल माझ्या थिंकिंग याच्यामध्ये मी जे जे ज्या ब प्रोसेसमधनं गेलो आणि जे जे मला संकटं आली पण मला असं वाटतं बाप्पा नेहमीच पाठीशी होता स्वामी नेहमीच पाठीशी होते त्यामुळे या गोष्टींची मला कधी भीतीच नव्हती आणि ना कधी पुढे असेल सो हीच मोमेंट आहे की ते शक्ती देत राहतात आणि मी तसंही काही मागत नाही त्यांनी आजपर्यंत जे दिलं आहे ते भरपूर दिलं आहे आणि पुढेही देतील अगदी विचाराय विचारायची गरजही नाही आहे म्हणजे दहा विचारलं तर शंभर हातात पडतं प्रत्येक वेळेला मग ते अगदी त्याचा प्रवास थोडा खडतर असला तरीही काही हरकत नाही आहे पण त्या प्रवासातनं आम्ही जे घेऊन जा जातो ना ते म्हणजे इट इज आउट ऑफ द वर्ल्ड ते आम्हाला चांगल्या चांगल्या ना आम्हाला त्या गोष्टी मिळणार नाही ज्या आम्हाला खडतर प्रवासातनं मिळालेल्या आहेत शंभर टक्के शंभर टक्के खरं बोलला तुम्ही दोघं जण थँक्यू सो मच इतका छान देखावा आज आम्ही पाहिला एवढी सुंदर मूर्ती आज पाहिली आणि तुमच्या दोघांना संपूर्ण परिवाराला गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा सो जाता जाता एक छोटीशी भेट वस्तू तुम्हाला सॉफ्टेलकडनं हे घ्या हे हेल्दी बॉटल हेल्दी पाणी पी ह्याच्यामध्ये <laughs> <आगा। laughs> थँक्यू सो मच आणि गणपती बाप्पा मंगल मूर्ती